बदलापूर प्रकरणातल्या आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतः गोळी झाडून घेतल्याचं समजतंय. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. गणेश, अक्षय आताची खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. आरोपी अक्षय शिंदेनं त्याला ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना, म्हणजेच त्याच्यावर आणखी दोन बलात्काराचे गुन्हे होते, तर त्या गुन्ह्यामध्ये कोर्टाकडनं त्याची कस्टडी घेतली गेली होती आणि कस्टडीमधून म्हणजे जेलमधून त्याला पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्या संबंधित पोलीस स्टेशनपर्यंत नेताना त्या ट्रान्झिटमध्ये बाजूला बसलेल्या एका अधिकाऱ्याची बंदूक त्यांनी हिसकावून घेतली आणि बंदुकीनं स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्या फायरिंगमध्ये एक अधिकारीही सिरियसली इंजर्ड आहे, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि हा आरोपी देखील खूप सिरियस आहे. पोलीस आता त्याला रुग्णालयात नेत आहेत. तळोजा जेलच्या परिसरात त्याला बाहेर आणण्यात आलं होतं, त्याच वेळेला त्यांनी हे केलेलं आहे. स्वतःला पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकून घेऊन त्यानं स्वतःवर गोळीबार केला आणि त्याला वाचवण्याच्या किंवा त्याला थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये एक अधिकारीही गंभीर जखमी झालेले आहेत. त्याचे वाचण्याचे चान्सेस किती कसं आणि किती सिरियस आहे सांगू शकत नाही, पण जवळपास त्याने आत्महत्येचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये त्याची कंडिशन खूप क्रिटिकल सांगितली जाते. रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया आता पोलिसांकडनं राबवली जाते. पण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, अक्षय शिंदेनं स्वतःला पोलिसांच्या तावडीत असलेल्या किंवा अधिकारीकडे असलेली बंदूक घेऊन स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेले अधिकारी देखील यामध्ये जखमी आहेत, सिरियसली इंजर्ड आहेत. त्यांच्यावरही उपचार केले जाणार आहेत, त्यांनाही रुग्णालयात दाखल केलं जात आहे. पण अक्षय शिंदेची प्रकृती काय त्याच्या संदर्भातला अद्यापचा अपडेट आपल्याकडे नाही आहे, पण त्याचा गंभीर तो होता किंवा आहे आणि त्याला आता रुग्णालयात नेण्यात येत आहे. यामध्ये एक अधिकारी इंजर्ड आहे आणि पुढील माहिती आता पोलिसांकडनं प्राप्त होणार आहे. पण आत्ताची घडीची मोठी बातमी की अक्षय शिंदेनं स्वतःला आत्महत्या करण्याचा किंवा स्वतःवर गोळी झाडण्याचा हा प्रयत्न केलाय, ज्यामध्ये एक अधिकारी देखील गंभीर स्वरूपात त्यांना जखमी झाले आहेत. गणेश, किती वेळापूर्वी हा प्रकार सगळा घडलाय आणि घटनाक्रम नेमका काय होता पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा. अक्षय, काही वेळापूर्वीच झालेली घटना आहे आणि मला वाटतं की अजून त्यांना रुग्णालयातही दाखल केलं गेलं नाहीये, कारण जवळपास काही मिनिटांपूर्वी घटना घडल्याचं कळत आहे. जसं मी म्हणालो की या आरोपीवरती आणखीन दोन केसेस होते, दोन बलात्काराचे प्रकरण त्याच्यावरती होती या प्रकरणाशिवाय, तर त्या प्रकरणामध्ये त्याची कस्टडी कोर्टाकडनं पोलिसांनी घेतली आणि त्याच केसमध्ये कस्टडी घेताना घेऊन त्याला जेलमधून पोलीस स्टेशनला आणत असताना गाडीत त्यानं अधिकाऱ्याकडे असलेली बंदूक हिसकावून घेतली आणि त्या बंदुकीनं स्वतःवर फायर केलं. त्याचबरोबर जे अधिकाऱ्याची बंदूक होती त्यांना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आता झटापटीमध्ये किंवा त्याच्या स्कफलमध्ये त्यांनाही गोळी लागलेली आहे, तेही गंभीर जखमी आहेत आणि दोघांना आरोपी अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी या दोघांना रुग्णालयात नेण्यात येत होतं ही अपडेट मला अद्याप प्राप्त आहे. स्टेटस काय, अक्षय शिंदे जिवंत आहे का नाही, अधिकाऱ्याची प्रकृती कशी आहे याबद्दल अद्याप अधिकृतरित्या काही सांगितलं गेलं नाहीये, पण आता काही मिनिटांपूर्वी झालेली घटना आहे जी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय. ठीक आहे गणेश, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही अत्यंत महत्वाची आणि आताच्या घडीची मोठी बातमी दाखवूया. अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा हा प्रकार घडलाय. ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदे यानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. ही आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी. अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतनं स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे. बदलापूरची मुरडी अत्याचार प्रकरणामध्ये जो आरोपी आहे अक्षय शिंदे, त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं समजतंय. एक पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना आरोपी अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे आणि या सगळ्या प्रकारादरम्यान एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्याची माहिती मिळती आहे. अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले अधिकारी देखील जखमी आज झाल्याची माहिती मिळती आहे. नराधम अक्षय शिंदे नेमका कोण आहे? अक्षयचं मूळ गाव कर्नाटकमधलं गुलबर्गा आहे. जन्म बदलापूरच्या खरवई या गावातला आहे.
अक्षय शिंदेचं वय 24 वर्ष आहे. 10वीपर्यंत त्यानं शिक्षण घेतलेलं आहे. अक्षय शिंदे बदलापूरच्या संबंधित शाळेचा शिपाई म्हणून काम करत होता. अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले अधिकारी सुद्धा जखमी झाल्याचं समजतंय. ही आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.